नमस्कार आज 8 मार्च जागतिक महिला दिवस आज आपण तिघी एकत्र आहोत. आज तिघी बहिणी आम्ही एकत्र महिला दिवस साजरा करणार आहोत, अर्थात तुम्ही तुमच्या सर्वांच्या सोबतच. तर आजचा हा महिला दिन आपण सर्व मिळून साजरा करूया. आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिवस आज आपण सर्व मिळून आनंदाने साजरा करूया. समानतेवर आधारित समाज असावा असं आपण नेहमीच म्हणत असतो. कोणत्याही भेदभाव नको, म्हणजे कोणत्याही आधारावरती आपल्याला भेदभाव नको. आज आपण लिंगावर आधारित भेदभाव नसावा यासाठी प्रयत्नशील राहतोच आहोत आणि तो आणखीन करणार आहोत. पण म्हणूनच मला असं वाटतं महिला दिवस साजरा का, बऱ्याच जणांना असं वाटतं की महिला दिन आता कशाला साजरा करायची गरज आहे. पण दुर्दैवाने असमानता अजूनही आहे. लिंगावर आधारित जोपर्यंत असमानता आहे तोपर्यंत मला वाटतं महिला दिन साजरा हा आपल्याला करावा लागणार आहे. आशा करूया की लवकरच हा भेदभाव जाईल आणि आपल्याला महिला दिन साजरा करायची वेळच वेळ नाही. तर हा भेदभाव आहे का? काही काही वेळेला असं प्रोजेक्ट केलं जातं किंवा म्हटलं जातं की आता काय, आता समानता आहे सगळीकडे, महिला पण सगळ्या क्षेत्रात आपल्याला दिसत आहेत, तर मग कुठे आली आहे असमानता? पण नाही, ही जी असमानता आहे ती वेगवेगळ्या स्तरांवरही, म्हणजे रादर सर्व स्तरांवर समाजात आपल्याला दिसून येते. आणखीन एक पातळी, म्हणजे एका लेवलला जी असमानता दिसून येते ती निर्णय घेण्यात देण्यात येणारं स्वातंत्र्य. निर्णय घेता येणं आणि न येणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि ती घेता येत नाही बायकांना असं कुठेच प्रोजेक्टही केलं जातं. लहानपणापासून त्यांना तसं दिलं जात नाही, संधीही दिली जात नाही. तर मुळातच महिला निर्णय घेऊ शकणार नाहीत हे स्टँडर्ड डिक्लेअर केलं जातं. आणि तुम्हाला काय कळतंय, मोठे मोठे महत्वाचे निर्णय आहेत ते पुरुष वर्गानेच घेणं गरजेचं आहे असं सर्वसाधारणपणे समज समाजात केला जातो. मला वाटतं तुम्ही मध्ये तसा अभ्यासही केलेला. हो हो, आणि त्याच्याबद्दल पण सांगते थोडस. एक आणखीन एक सुरुवात त्या अभ्यास सांगण्यापूर्वी असं मी म्हणेन की बऱ्याच जणांना स्त्रियांची ओळख अशी करून दिली जाते की ही की नाही ही आमची होम मिनिस्टर, किंवा घरातलं सगळं सांभाळणारी ही स्त्रीच आहे, तिच्या हातात सर्व घरातली सत्ता आहे वगैरे वगैरे असं म्हणते ती पूर्व दिशा. पण हे सगळं वर्करनी असतं हे बऱ्याचदा भासवलं जातं, पण हा भास आहे असं मला म्हणजे अभ्यासातनं दिसून पण आलंय. आणि काही काही वेळा बायकांनाही वाटतं की नाही आता मी मला आहे समानता किंवा मला त्याबद्दल एवढा काही जास्त सफर व्हावं लागत नाहीये. पण जेव्हा असा फक्त प्रश्न म्हटला ना की तुम्हाला असमानता अनुभवावी लागते का, तर काही जणांच्या मते असतं की नाही. पण जर थोडं सखोलात गेलो ना आपण आणि प्रश्नांनी त्याची फोड केली की बाबा सकाळी उठण्याचं केव्हा, किंवा काय स्वयंपाक करायचा, मुलांना सोडायचं कोणी, किंवा डेली रुटीन घरातलं कसं ठेवायचं, तर हे सगळे जे आहे ते मायनर छोटे छोटे निर्णय आहेत. ते कदाचित बायका स्वतः घेतात आणि त्याप्रमाणे पुढे जातात, त्यांना घेऊ दिला जातो. पण जर आपण मेजर निर्णय वगैरे म्हटलं, म्हणजे मुलांचं करिअर काय असावं किंवा बायकांना शिकायचंय पुढे, तर मी शिकू का पासून काय शिकू, आणि किंवा प्रमोशन मिळालेलं आहे तिला नोकरीच्या जागी तर ते घ्यावं का, आणि ते घेतल्यावर कसं पेलवायचं वगैरे वगैरे हे प्रश्न उभे राहतात. आणि मग तिला ती संधी उपवावी लागते किंवा हा निर्णय राहतात, हा निर्णय घेणं सुद्धा तिला अलाउड होत नाही. तर अशा वेळी मग ती असमानता आहे हे परत एकदा दाखवून दिलं जातं. आणि जसं मगाशी म्हणाल्याप्रमाणे जो अभ्यास केला होता काही वर्षांपूर्वी ना, तर त्याच्यात वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांना मी प्रश्न विचारले होते, अगदी मायनरपासनं ते मोठे मोठे प्रश्न, म्हणजे रुटीन डेली रुटीनपासनं ते फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते, कुठे केली आहे वगैरे वगैरेपर्यंत. तर ना लक्षात आलं की मायनर गोष्टी ज्या आहेत त्या काही प्रमाणात स्त्रियांना माहिती आहेत आणि त्या निर्णय घेतात आणि पुढे जातात. पण मेजर गोष्टी आहेत, म्हणजे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करणं, सेव्हिंग्स करणं, इन्शुरन्स घेणं, व्हेइकल कुठली घेतली आहे घेणं वगैरे, तर हे जे मेजर मोठे मोठे निर्णय आहेत त्या बाबतीत त्यांचा सहभागही असेलच याची खात्री नाही आहे. म्हणजे त्यांना घेऊ दिलं आहे तर त्याच्या पुढचं झालं, पण त्यांचा सहभाग सुद्धा तिथे दिसून येत नाही. आणि त्यांना कदाचित माहिती पण नसतं की आपले पैसे कुठे गुंतवले आहेत, किंवा माझा इन्शुरन्स कुठल्या कंपनीचा आहे, किंवा मी हाच का घेतला वगैरे, ह्या गोष्टी त्यांना माहीत नसते. थोडंसं वयोगटाप्रमाणे पण फरक मला दिसून आला होता की जे ज्येष्ठ वर्ग आहेत ना,
ज्येष्ठ मंडळी, त्यांच्यामध्ये पुरुष किंवा स्त्रिया दोघांनाही असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी म्हणजे जसं टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोलत होतो तर ते टेक्नॉलॉजी हे पुरुषांचं क्षेत्र आहे किंवा काही क्षेत्र ही पुरुषांचीच आहेत. तिथे मग जरी काही तुरळक बायका तिथे दिसल्या तरी ॲज अ रुटीन ते बायकांचं क्षेत्र नाहीये. मेडिकलमध्ये पण स्पेशलायझेशनमध्ये काही स्पेशलायझेशन मुलींचे आहेत, मुलांनीच घ्यावे, मुलांनीच फक्त घ्यावे अशा तऱ्हेचं आहे. तर हे ज्येष्ठ वर्गाला मंजूर आहे किंवा त्यांचं म्हणणं होतं की हे योग्य आहे, असंच करायला पाहिजे. थोडं मध्यमवयीमध्ये आलो ना आपण तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कमवतात पण त्याचा पैसा कुठे इन्व्हेस्ट केला जातोय हे त्यांना माहिती नाही. तो मग पुरुष वर्ग करतो, इन्कम टॅक्स रिटर्न भरणं किंवा अमुक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणं वगैरे किंवा अमुक इन्शुरन्स घ्यायचा आहे आपल्याला, तर हा सर्व निर्णय घेऊन ते करणं हे सगळं पुरुष वर्ग करताना दिसतो. थोडं तरुणाईकडे आलो आपण तर थोडासा फरक दिसतो की तरुण वर्ग थोडस स्वतः इंडिपेंडेंटली ठरवत आहे, आपले निर्णय घेत आहे, पण मेजॉरिटीच्या बाबतीतही मग त्या जर अनमॅरिड असतील मुली तर मग त्यांच्या वडील त्याच्यासाठी हे सगळं करत असतात आणि रादर दे आर सपोज टू गिव्ह दॅट मनी टू फादर इन अ फादर साईड, मग ते सांभाळून ठेवतील म्हणा किंवा ते त्याचं योग्य काय विल्हेवाट लावायची ते करणार वगैरे असं त्याच्यातही आढळून आलो. शिवाय पब्लिक स्पेसेसचं ऍक्सेसचं जर म्हटलं ना तर चहाच्या टपरीवर कोण दिसतं आपल्याला? रेस्टॉरंटमध्ये एकटं बसून खाताना आपल्याला एखादी मुलगी दिसते का आणि एखादी मुलगा आपल्याला आरामात इझिली दिसतो? अजूनही मध्यमवयी बमूल बायका म्हणजे अननोन ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर पुरुष कोणतरी असलेला बरं असं त्यांना वाटत असतं. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना या सगळं काय दाखवतं तर समानता किंवा सर्व क्षेत्रांमध्ये जरी मुली आहेत किंवा बायका आहेत हे काही ठराविक एक्सेप्शनल आहेत पण अदरवाईज सर्व लेवलला सर्व पातळीवरती समानता आपल्याला दुर्दैवाने नाही दिसून येत आहे लिंगाच्या आधारावर. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा महिला दिन साजरा करणं हे आपल्याला क्रमप्राप्त होत आहे. बरोबर. आता हे आपण समानतेबद्दलच बोलतोय तर खरं म्हणजे ह्यावेळेसची जी थीम आहे 2023 महिला दिनाची जी थीम आहे ती आहे डिजिट ऑल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी. म्हणजे आपण पुन्हा समानतेकडे येतो आहे, लिंग समानता नको, लिंग समानतेवर आधारित अशी म्हणजे सगळ्यांना डिजिटल डिव्हायसेस वापरायला हवा, ऍक्सेस मिळायला हवा अशी ही थीम आहे. जेव्हा ही थीम करायची गरज आहे त्याचाच अर्थ आपण डिजिटल डिवाइड आहे आणि आता कोरोनामध्ये आपल्याला बऱ्याचदा प्रमाणात कोरोना पासून जेव्हा शिक्षणासाठी जेव्हा गरज लागली आहे मोबाईलची किंवा ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल म्हणा लॅपटॉप म्हणा पी सी म्हणा तर तेव्हा जेव्हा प्रेफरन्स द्यायचा विचार येतो तेव्हा मुलांना प्रेफरन्स दिला जातो नेटवर्क मिळायला हवं. आणि जे जरी मिळालं तरी समजा दोन पैकी एकच मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये दोन मुलांमध्ये नॅचरली मुलाला तो मोबाईल मिळतो, मुलीची शिक्षणाची गरज बाजूला सारली जाते असं बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसून आलेलं आहे. तर हे असा ही जी असमानता आहे ही असमानता संपायला हवी आणि सगळ्यांना व्यवस्थित समानतेवर आधारित लिंग भेद न करता आधारित असा समाज आपल्याला अपेक्षित आहे आणि तो असावा अशी ही थीम सांगतो. तर हा भेदभाव नाहीसा करून सर्वांना लिंगावर आधारित भेदभाव न करता टेक्नॉलॉजीचा वापर करता यायला हवा यासाठी प्रयत्नशील राहणं आणि त्याच्यासाठी तशी पावलं उचलणं हे आपल्याला अपेक्षित आहे. ह्याच बाबतीत आमची एक मैत्रीण आहे शीतल, तर ती तिच्या आपल्या अनुभवांबद्दल आणि तिच्या शोधनिबंधाबद्दल आपल्याला काही सांगणार आहे त्याच्या तिच्याकडून आपण ते जाणून घेऊया. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये ती राहते, तिथून ती मुंबईमध्ये शिकायला आली. तर शीतल आपल्याला तिच्या अनुभवांबद्दल माहिती देणार आहे, तिच्या गावामध्ये स्त्रियांची काय परिस्थिती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल तिने शोधनिबंध सादर केला होता, त्याच्याबद्दल आपल्याला तिच्या स्थळामधून जाणून घेता येणार आहे. तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. अजूनही आपल्याला असं दिसतंय की गावातनं शहरात येणं मुलींना ह्या एक मोठा संघर्ष आहे. असं नाही की उठलं जसं जितका मुलगा पटकन येऊ शकेल तितका पटकन येऊ शकत नाही. तिच्यासाठी तिला घरातल्यांनाच आधी समजावून द्यावं लागतं, त्याच्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो.
तर ह्या सगळ्याबद्दल शीतलकडनं आपण जाणून घेऊया. शीतल, तुमचं मनापासून स्वागत. माझं नाव शीतल डहाके आहे आणि मी वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाला बिलॉंग करते जे देवळी तालुक्यामध्ये आहे, ज्याचं नाव आहे आंजी अंदुरी. माझं एज्युकेशन झालं आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई, जे मी वुमेन स्टडीजमध्ये केलं आहे मास्टर. आणि त्यामध्ये माझा एक छोटासा रिसर्च होता, एक वर्ष, जवळपास एक वर्ष त्या रिसर्चला मला कम्प्लीट करायला लागले. आणि माझ्या रिसर्च गाईड होत्या डॉक्टर सुजाता चव्हाण, ज्यांच्या म्हणजे विदाउट त्यांच्या गायडन्सशिवाय हा जो माझा रिसर्च आहे तो म्हणजे पूर्ण होऊ शकला नसता जर त्यांनी मला एक गायडन्स नसतं केलं. तर त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. आणि भरपूर असे लोक आहे ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, तर त्यांना पण मी धन्यवाद द्यावंसं वाटते. मी वर्धा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावशी आहे असं सांगितलं आहे अगोदरच. तर माझ्या गावातली मी पहिली मुलगी आहे ज्यांनी तिचं मास्टर केलं आहे वुमेन स्टडीजमध्ये, किंवा मुंबईवरून शिकली आहे. अशा टॉप 10 या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली मी पहिली मुलगी आहे माझ्या गावातली. तर मला असं वाटते की गावातल्या मुली, प्रत्येक मुली शिकल्या पाहिजे. तर या माझ्या शिक्षणामध्ये खूप लोकांचं सपोर्ट आहे, जसं माझे पॅरेंट्स, माझे आई वडील आणि सोबतच माझे आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक सर आहे जे अनुप सर, नालंदा अकॅडमी चालवतात. त्यांच्या डायरेक्शननीच मी टीस मुंबईपर्यंत पोहोचू शकली, तर त्यांचे पण मनापासून आभार मानते. तर स्पेशल थँक्स टू अनुप सर. आणि आता मला माझ्या रिसर्चबद्दल थोडं सांगायचं. सर्वात पहिले मला माझ्या टॉपिकबद्दल सांगायचं आहे, ज्याचं टायटल मी दिलेलं आहे की द स्ट्रगल ऑफ दलित वुमन फॉर हायर एज्युकेशन इन आंजी अंदोरी फ्रॉम वर्धा डिस्ट्रिक्ट. यामध्ये मी मेन्शन केलं आहे की तीन जनरेशनचे अलग अलग एक्सपिरियन्स आणि त्यांचे व्ह्यूज हे एज्युकेशनबद्दल, हायर एज्युकेशनबद्दल. त्यानंतर आहे त्यातच टॉपिक गुड वुमन अँड बॅड वुमनचे जो कन्सेप्ट आहे आपल्या सोसायटीमध्ये, मदरहूड कशाला म्हणतात, एक चांगली स्त्री कशाला म्हणतात आणि बॅड, एक चुकीची स्त्री किंवा त्या जे तिला एक टॅग लागला जातो तो कशा पद्धतीने आहे, तर ते सुद्धा यात म्हणजे मी मांडलेलं आहे. नंतर आहे चौथा चॅप्टर ज्यामध्ये मी बॅरियर्स इन हायर एज्युकेशन ऑफ दलित वुमन, यामध्ये सोशल आणि इकॉनॉमिक बॅरियर्स सांगितले आहेत. आणि नंतर आहे इन्व्हायरमेंटल बॅरियर्स. तर नंतर पाचवा आहे की सपोर्ट स्ट्रक्चर फॉर वुमन इन हायर एज्युकेशनमध्ये, म्हणजे एका स्त्रीला कुठले कुठले सपोर्ट स्ट्रक्चर असते हवे असतात, किंवा कुठले कुठल्या सपोर्ट स्ट्रक्चरनी सपोर्ट असल्यावर ती हायर एज्युकेशन घेऊ शकते, हे मी त्यात पाडलेलं आहे. सगळ्यात पहिलं त्यात मी फॅमिली मेन्शन केलं आहे. फॅमिलीशिवाय कुठलीही स्त्री किंवा कुठलाही व्यक्ती हा म्हणजे हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही, कारण ती तेवढी कॉन्फिडंट नसते ती स्त्री. कारण एका छोट्याशा गावामधून आल्यावर जी त्या ज्या वातावरणात राहते त्या वातावरणातून तिला बाहेर पडायला कुणाच्या तरी सपोर्टची गरज आहे, आणि ती सर्वात पहिली म्हणजे तिची फॅमिली असते. तर ते मी त्यात मेन्शन केलं. त्यानंतर आहे दुसरं की गव्हर्नमेंटच्या स्कीम्स और पॉलिसीज आणि फॅसिलिटीज ज्याच्या सान्निध्याने ती सहाय्याने ती हायर एज्युकेशनपर्यंत पोहोचू शकते. गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स असतात जे लोकांपर्यंत पोहोचत नाही, आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की सर्व पैसा हा आपलाच खर्च होईल, आणि ज्याच्यामुळे ते या एज्युकेशनपासून वंचित राहतात आणि ते तिथेच त्यांची जी आशा आहे ते कमी होऊन जाते. तर हे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे ह्यासाठी आपण काय 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 करू शकतो हे सुद्धा मी त्यात सांगितलेलं आहे. आणि त्यामध्येच पाचव्या चॅप्टरमध्ये स्टुडंट सजेशन्स फॉर देअर एज्युकेशन, हायर एज्युकेशन. जेव्हा मी कॉलेजेसला व्हिजिट केली आणि परमिशन घेऊन ही आमच्या मॅमनी आम्हाला परमिशन लेटर दिलं होतं की तुम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन ग्रुप डिस्कशन करू शकता, तर त्या ग्रुप डिस्कशनमध्ये तीन कॉलेजेसमध्ये मी व्हिजिट केली आहे. वर्धेच्या न्यू आर्ट्स कॉलेज, त्यानंतर
चिली कॉलेजला गेली होती आणि तिसरं होतं यशवंत कॉलेज. ह्या तीनही कॉलेजमध्ये गेल्यावर तीनही कॉलेजमधले जे मुलांसोबत मुलींसोबत जे डिस्कशन झालेलं आहे त्यामधून जे ही सजेशन मला भेटले तर ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते पण सुद्धा मी त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आपल्या सोसायटीमध्ये कास्टिझम आहे. कारण म्हणजे प्रत्येक गावात तुम्ही जाल तर ते तरी दिसून नसलं तरी पण ते असतं. यामध्ये प्रत्येक गावामध्ये गेल्यावर तुम्ही बघाल की प्रत्येकाचा जो एरिया आहे हा अलग अलग आहे डिवाईड. म्हणजे एक कास्टवाईज डिवाईड केलेला आहे किंवा त्या कास्टचे लोक त्याच कास्टच्या लोकांसोबत राहणार. म्हणजे एकत्र जरी नसेल राहत जरी ते सगळ्यांशी बोलत असेल सगळ्या गोष्टी दाखवत असेल पण तरीही त्यांचे ट्रेडिशन सगळ्या गोष्टी त्यांच्या आडवे येतात. किंवा आणि यामध्ये सर्वात जास्त सफर करणारं म्हणजे आहे स्त्री. यामध्ये कास्टिझमला कास्टिस्ट आहे किंवा कास्टिझम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये त्या स्त्रीचं जे स्त्रियांबद्दल जे एक ऑब्जेक्ट आहे स्त्री तर ते सगळं लपलं जातं. की यामध्ये कास्टिझम जास्त त्यावर फोकस असतं आणि तिच्या स्त्रीच्या कोणत्याही एज्युकेशनकडे किंवा तिच्यावर होणारे अत्याचार म्हणा किंवा तिच्याकडे ज्या फॅसिलिटीज नाही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आमच्या गावामध्ये चंभार मातंग आणि महार हे तीन कम्युनिटीच्या दलितमध्ये येतात किंवा शेड्यूल कास्टमध्ये येतात एस सी कॅटेगरीमध्ये. तर हे या तिघांचे पण घरं हे जे आहे अलग अलग आहे. म्हणजे बुद्धिस्ट जे आता महारजी कम्युनिटी आहे जी बुद्धिस्टमध्ये कन्वर्ट झाली आहे आणि ती त्यांच्यामध्ये शिक्षणाचा जो प्रभाव आहे हा डॉक्टर बाबा आंबेडकर शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्री फुले यांच्यामुळे घडून म्हणजे दिसून येतं. बट जो समाज आहे किंवा मातंग समाज आहे यांच्यामध्ये अजूनही ते दिसून येत नाही. कारण तितका शिक्षणाचा अभाव त्यांच्यावर म्हणजे शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यापर्यंत नाही आहे किंवा ते अजूनही त्यांच्याच कम्युनिटीला म्हणजे जे कास्ट सिस्टीमनी लावून म्हणजे वर्ण सिस्टीमनी केलं होतं की ब्राह्मण वैश्य क्षेत्र क्षत्रिय शूद्र अतिशूद्र हे जे आहे ज्यांचे जे काम त्यांनी डिवाईड केले होते त्याप्रमाणे आजही ते जगत आहे. जसं ते कुठे मरण झालं तर ते बँड वाजवतात अजूनही मातंग कम्युनिटीचे लोक. आणि सांभाराचं काम होतं की चपला शिवणे तर ते अजूनही ते दिसून येतं. जरी थोडे काही काही प्रमाणामध्ये लोक शिकत आहे किंवा ते काहीतरी करत आहे त्यांचं जे ऑक्युपेशन आहे थोडं चेंज होत आहे पण अजूनही ते आमच्या गावात दिसून येत नाही. आणि स्पेशली स्त्रियांबद्दल मुलींना शिकवत नाही किंवा ते 12वीपर्यंत शिकल्यानंतर त्यानंतर त्यांचं लग्न करून देणे. आणि त्यामध्येही जेव्हा मी त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले तर मला तीन जनरेशन निवडावं लागलं. ना एका घरी म्हणजे एका घरी म्हणा किंवा एक स्त्री म्हणजे एक आजी तिची सून आणि तिची मुलगी ह्या तीन जनरेशनला मी अलग अलग त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. तर जिथे जिथे त्या आजी लोक बसतात तर तिथे जाऊन त्यांच्याशी एका एक अशी बोलली तर तेव्हा त्यांचं जे मत होतं ते या दोघींपेक्षा पूर्ण वेगळं होतं. की तिचं म्हणणं होतं की मुलींनी शिकायला पाहिजे. अरे तू तर शिकली ना, तू तर मुंबईला शिकते. म्हणजे मला असं बोलताना त्यांनी म्हटलं की हां तू शिकली तर खूप चांगलं झालं, तू शिकत आहे. पण त्यांचं जे म्हणणं होतं की हां तू चांगली शिकली ना आता तर तुला खूप चांगला मुलगा भेटेल. मुलींनी शिकायला पाहिजे तर कशासाठी, कारण त्यांचं जे लग्न आहे ते चांगल्या मुलाशी होईल किंवा त्याला नोकरीवाला मुलगा मिळेल. तर हे त्यांचं मत होतं, हे पूर्णपणे वेगळं होतं. आणि त्यानंतर मग मी आईशी बोलली जे मुलींची आई आहे त्यांच्याशी बोलली तेव्हा त्यांनी म्हटलं की मुलींनी शिकायला पाहिजे. जसं ज्यावेळेस आम्ही लहान होतो आम्हाला शिकायला नाही भेटलं कारण इतकं सपोर्ट नव्हता घरून किंवा इतके आमचे आई वडील तेव्हा अनफड होते. पण आम्ही थोडं तरी शिकलो चौथा वर्ग पाचवा वर्ग सातवा वर्ग असे त्या शिकलेल्या आहेत गावातल्या बाया. तर त्यावेळेस आम्हाला तेवढं शिक्षण भेटलं नाही पण तुमची पिढीला आम्ही शिकवत आहोत, आम्हाला त्याचं महत्त्व माहीत आहे तर तुम्ही शिकायला पाहिजे.
आणि काहीतरी बनायला पाहिजे असं त्यांच्या आईला पण वाटत होतं. त्यातल्या एक दोन आई ज्या थोड्या कमी शिकलेल्या आहेत त्यांचे विचार थोडे वेगळे होते की शिकायला पाहिजे पण मुलीपेक्षा मुलाला शिकवायला पाहिजे, कारण मुलगा हा शिकवायचा दिवा आहे. तर मुलीला बाहेर जर पाठवलं तर त्या बिघडतील, त्या पळून जातील, दुसऱ्या मुलांसोबत लग्न करेल, अशा त्यांच्या इन्सिक्युरिटीज होत्या आणि हे त्यातून दिसून आलं. आणि दुसरं म्हणजे आता मुलींशी जेव्हा मी चर्चा केली किंवा मुलींसोबत एक एक इंटरव्ह्यू घेतले, त्यांचा कन्सर्न घेऊनच ते सगळ्यांचे कन्सर्न घेऊन मी इंटरव्ह्यूज घेतले, तर त्यावेळेसच त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला शिकायचं आहे पण आमच्या घरून जेव्हा आम्हाला बाहेर पाठवेल तेव्हाच आम्ही शिकू, कारण आम्हाला प्रत्येक गोष्ट ही विचारून करावं लागते. असं आमच्या भावांना तेवढे रिस्ट्रिक्शन नाही आहे, तेवढे रूल्स नाही आहे जसं आम्हाला आहे. प्रत्येक गोष्ट ही आई बाबाला विचारून करावं लागते. बाहेर जायचं असलं, मैत्रिणींशी भेटावं लागलं तरीसुद्धा आई वडिलांना सांगूनच करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी ह्या त्यातून आल्या, बाहेर आल्या की आजही मुलींना बाहेर पडायला सुद्धा आई वडिलांचा सपोर्ट शिवाय त्या काहीही करू शकत नाही. जेव्हा आई वडील म्हणेल की हां तुला जायचं असेल तर जा, तुला पैसे देऊ, कारण पैशाशिवाय आपण गावाच्या बाहेर नाही जाऊ शकतो. आणि त्यांना हे सुद्धा माहीत नाही आहे की मुलींच्या शिक्षणासाठी इतके सारे स्कॉलरशिप असतात, इतके साऱ्या हॉस्टेल्स अवेलेबल असतात. हॉस्टेल असलं तर हॉस्टेलवर पाठवत नाही, कारण मुली हॉस्टेलवर जाऊन बिघडतात, आळशी बनतात, असा त्यांचा समज आहे. तर या सगळ्या गोष्टी अजूनही आपल्याला आपल्या समाजात दिसून येतात. भले मी त्यांना सांगितलं की जर मी या गावातून बाहेर जाऊ शकते तर तुमच्या मुलीसुद्धा गावातून बाहेर जाऊ शकतात, शिकू शकतात, पण हे सगळं बोलणं खूप सोपी आहे पण यामध्ये त्या मुलीसुद्धा शिकल्या पाहिजे. किंवा जसं तू तुझ्या आई वडिलांनी तुला शिकवलं पण तू शिकली म्हणून तुझ्या वडिलांनी शिकवलं, पण ह्या जर मुली एक म्हणजे फेल समजा झाल्या, कारण घरून जेव्हा प्रेशर येतं तेव्हा आपल्या अभ्यासात मन लागत नाही. समजा एखादी मुलगी फेल झाली तर तिचं तेव्हाच लग्न करून देते, तिला दुसरा चान्स मिळूच देत नाही. तर हे सगळं कुठे दिसून येतं, हे खेडेगावामध्ये इतक्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी फेस करत असताना खूप म्हणजे वाईट वाटतं की आपल्या समाजामध्ये कुणीतरी असं लोकांना म्हणजे मोटिवेट करणारं किंवा त्यांना या गोष्टींबद्दल सांगणारं कुणी नाही आहे. तर जेव्हा ही जी माहिती मी सांगत आहे की ही जी गावागावापर्यंत पोहोचेल, किंवा जेव्हा आपण काहीतरी शिकू, कारण शिक्षणच आहे जे आपली परिस्थिती बदलू शकते किंवा आपले विचार बदलू शकतात. बाबासाहेबांनी जसं सांगितलंय की शिका, संघटित्वाने संघर्ष करा, या तीनही गोष्टीशिवाय जे आपण आपल्या जीवनात काहीही करू शकत नाही. कारण शिक्षण अशी गोष्ट आहे की त्याला कोणी चोरू शकत नाही. कारण शिक्षण जर आपल्या आधी असलं म्हणजे अंगी असलं तर त्या शिक्षणामुळे तुम्हाला कोणी बेवकूफ बनवू शकत नाही. आणि शिक्षणामुळे तुम्ही तुमचा व्यवहार तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुमचे स्वतःचे हक्क जे तुम्हाला माहिती होतं ते शिक्षणानेच माहीत होतं. माझा जो कोर्स आहे हा वुमेन स्टडीज आहे, ज्याच्यामध्ये फेमिनिझम, दलित फेमिनिझम, फेमिनिस्ट अप्रोच ह्या ज्या गोष्टी आल्या आहेत, मला एक सांगू असं वाटते की फेमिनिझम का इम्पॉर्टंट आहे किंवा फेमिनिस्ट अप्रोच का इम्पॉर्टंट आहे. आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठा एक चुकीचा जो समज आहे हा की एक फेमिनिस्ट जी व्यक्ती मुलगी असते ही बस माझं म्हणजे स्त्रियांचे हक्कावर बोलत असते. कुठलीही स्त्री, कुठलाही पुरुष असो, कुठलीही स्त्री असो, जेव्हा ती स्वतःच्या हक्कासाठी इक्वॅलिटीसाठी बोलते, स्त्री पुरुष समानता यासाठी जर बोलत असेल तर प्रत्येक व्यक्ती हा फेमिनिस्ट आहे. जो व्यक्ती आपल्या हक्कासाठी बोलतो त्या चुकीचं काही नाही आहे. आणि आपल्या गोष्टीवर बोलणं या चुकीचं काही नसते हे जेव्हा ज्याला समजलं तोच व्यक्ती
स्वतःला फेमिनिस्ट म्हणू शकते, कारण लोक फेमिनिस्ट स्वतःला म्हणजे बोलायला सुद्धा घाबरतात किंवा लोक मला चुकीच्या नजरेने बघतील किंवा हा जो समज आहे हा खूप चुकीचा आहे. मी एक लिबरल फेमिनिस्ट आंबेडकराईट फेमिनिस्टला बिलॉंग करते किंवा मी स्वतःला मानते, कारण मी संविधानाला मानते ज्यांनी ज्याच्यामुळे मी आज इथे आहे किंवा ज्यांनी मला इतके सगळे राईट्स दिले आहेत. तर प्रत्येक स्त्री जी इक्वॅलिटीवर बिलीव्ह करते ती फेमिनिस्ट आहे, आणि याला मानणं हे चुकीचं नाही आहे. तर हेच मला सांगायचं आहे माझ्या या रिसर्चमधून की स्त्री आणि पुरुष म्हणजे जे जितकं शिक्षण म्हणजे एका मुलाला मिळायला पाहिजे तितकंच एका स्त्रीला सुद्धा मिळायला पाहिजे, जिला जर तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं असेल तर त्यात चुकीचं काही नाही आहे. आणि इतक्या सगळा जो बदल आहे हा फक्त न फक्त शिक्षणामुळेच होऊ शकतो, हेच मला सांगायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद शीतल तुझ्या शोध निबंधाबद्दल. तू आम्हाला माहिती करून दिलीस. तू तुझ्या या छोट्याशा गावापासून मुंबईला उच्च शिक्षणासाठी आलीस, स्वतःही अनुभव घेतलाय संघर्षाबद्दल, पण त्याचबरोबर तुझ्या गावातल्या वेगवेगळ्या जनरेशनमधल्या स्त्रियांना काय वाटतं शिक्षणाबद्दल, मुलींच्या शिक्षणाबद्दल, हे तुझ्या शोधनिबंधातून तू जाणून घेतलं आणि ते आज आम्हाला तू सांगितलंस, त्याबद्दल खरंच मनापासून तुझे धन्यवाद. तर मंडळी, यावरून आपल्या खरंच लक्षात येतं की डिजिटल डिवाइड आहे, आणि हे जे आजची थीम आहे या वर्षीची जी काही थीम आहे की सर्वांना डिजिटल ॲक्सेस हा समानतेने मिळायला हवा, लिंगभेद नको व्हायला, आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील व्हायला हवे, या दृष्टीने हे आजचं आमचं सुद्धा एक पाऊलच आहे की आपण सर्वांच्या समवेत महिला दिन साजरा करूया. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर आपापल्या परिसरात यासाठी प्रयत्न करूया आणि या समानतेकडे वाटचाल करूया असं मला वाटतं. तर आजच्या आपल्या या स्त्रियांच्या परिस्थितीवर भाष्य करणारी एक कविता आहे स्पृहा जोशी यांची, ती ऐकूया. तुम्ही मला शांत बसायला सांगता, मी माझं मत मांडलं की तुमच्या लेखींनी हटवादी होते. इतका वेळ हवी हवीशी वाटणारी माझी ऊब नको नकोशी धग बनून जाते, पण पोटातून जी आग येते ती फक्त तुम्हाला नको म्हणून विधून कशी जाईल. फक्त तुम्हाला हवी म्हणून जिवेवर साखर पेरता कशी येईल. मी अशी बनलेच नाहीये, तुम्ही गिळून टाकाल असा गोड मऊपणा नाहीये माझ्यात. मी जड आहे न पेलवणारी, मी धारधार आहे कलमही तितकीच, म्हणूनच हाताळायला अवघड. नुकतेच अंदाज बांधणं बंद करा माझ्याबद्दल, मला विसरणं अवघड जाईल तुम्हाला, आणि माझ्या वाचून जगणं ते तर फारच अशक्य होईल.